मग दादा आता आपल्याला कुठे जायचं? तुला काही दिसतंय का पाठीमागे? जी दिसत नाही ना तिथे जायचं आपल्याला. ओके, आपल्याला शिखरावर जायचंय. गिरनार शिखरावर. गिरनार शिखरावर. सो फायनली आता निघालोय आम्ही जायला. टाइम का आला 12:40 झाले. 12:40 वारा जोरात आहे. 3672 फुटवर जायचं आपल्याला. जवळजवळ 9999 पाहिजे. 10,000 पकडूच. 9999 पायऱ्या. 3672 फूट. काय वाटतं किती टाइम मध्ये पोहोचू आपण वरती? 4.5 तास लागतील. 5 तास म्हणजे 6 वाजेपर्यंत पोहोचू. 6 वाजेपर्यंत पोहोचू. मंदिर किती वाजता ओपन होतं? सकाळी 6 वाजता मंदिर बरोबर ओपन होतं. 6 वाजता दर्शनाला सुरुवात होते. 6 वाजता तर आता आम्ही गिरनारच्या पायथ्याशी आलो आहे. तर किती? 3672 फूट आता आम्ही वर जाणार आहे. तर आता वाजले किती? 12:56 झाले. आपल्याला 9999 पायऱ्या जायच्या आहेत. तर आम्ही आता आता काठी घेतली. मग दादा सांगेल तुम्हाला काय आहे ती काठी. याच्यासाठी घेतली आहे की धूल वगैरे जाऊ नये म्हणून. बॅलेन्स वगैरे व्हावा सुखकर व्हावा वर जाईपर्यंत काठी काठी घ्या. तर आता आम्ही पहिल्या पायरीच्या इथे आहे. नारळ वगैरे देऊन पूजा चालू आहे. तर आता आम्ही निघू. गुरुदेव शिखरावर जायच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. दादा आपल्याला गाईड करत आहे पण दादाकडे लाईट नाही. बोलत गेलो चढाई. तर अशा प्रकारे 500 पायऱ्या चढताना आपले ट्रेनर दमलेले आहेत. विश्रांतीची वेळ झाली. दमलो नाही विश्रांती घ्यायला नको. विश्रांती वेळ बसला पथकरी मार्गात. काय मग कसं वाटतंय 500 पायऱ्या चढून? बरं वाटतंय. छान वाटत. बरं वाटतंय. छान वाटतंय. आणि काय बोलावं? अजून किती? मॅच चांगलं आहे ना तुमचं? गणित चांगलं आहे ना तुमचं? 9,500 पायऱ्या बाकी आहेत. 9,950. सर्वच दमलेले आहेत. सर्वच विश्रांती करतायत. पण अजूनही 1 तास पुढे गेले. आहेत ते उभे आहेत. ते सध्या तरी आहे ठीक. बघू पुढे काय होतं. चेहऱ्यावर आता हसू आलंय. तुम्हाला माहिती आहे चेहऱ्यावर का हसू आलंय? कारण आता आपण 11 पायऱ्यापर्यंत आलेलो आहेत. अकराशे आम्ही सगळेच आलो होतो 11 पायऱ्यापर्यंत.
आणि इथून धुक्याची वाट सुरू झालेली आहे, धुक्याची वाट चालू झालेली आहे, खूप बरं वाटतंय। तर आता 1100 पायऱ्या पर्यंत आपण पोहोचलेलो आहे, 1000 पायऱ्यांचा टप्पा पार झालेला आहे। श्री गुरुदेव दत्त, अजून 8000 पायऱ्या बाकी आहे। ट्रेनर साहेब सारखे सारखे बसत आहेत, दोनदा तीनदा झाला बसले आहेत। बघा तू किती वेळा बसतो ते, आता किती पायऱ्या चढलं। चॅलेंज यस चॅलेंज, 1000 पायऱ्या झाल्या आहेत। बट काय भटकेन, ते नाव का माझं मागे दुखत भटके बुवा, चला लॅटर दुखत आहे मागे। 1000 याचा दिसणार नाही एवढा, मॉर्निंगला दिसेल थोडा। हो चला, ट्रेनर परत एकदा थांबले आहेत, ही चौथी वेळ आहे बसण्याची। हो काय बघे तू किती वेळ बसतो, चल चॅलेंज चॅलेंज, कधी बसतात ते आम्हाला बघायचं आहे। भटकते बुवा आता डायरेक्ट मंदिराचं दर्शन घेऊनच थांबणार, शक्यच नाही, बघू आम्ही आता। चॅलेंज आहे चॅलेंज चॅलेंज चॅलेंज, चला काय हरणार बोला, बोलाल ते। तर अशा प्रकारे आम्ही आता 1100 पायऱ्यांचा टप्पा पार केलाय, सर्वच जण इथे दमलेले आहेत आणि सर्वांनी माझ्याबरोबर चॅलेंज लावले की भटके बुवा बसणार नाही, काय बसणार आहेत की नाही, बसणार बसणार 100% बसणार, भटके बुवा बसणार नक्की 100%। आणि भटके बुवा म्हणजे मी त्यांच्याशी चॅलेंज लावलाय की मी नाही बसणार, तर बघू आता हे जिंकतात की मी जिंकतो। आम्ही जिंकणार, कोण जिंकणार, आम्ही जिंकणार, आम्ही जिंकणार, जिंकणार बसणार तू, बसणार। चौथी बारी आहे तुमची, मी मोजतोय, हे मंजिल इतकी आसान नाही, मी मोजतोय, तुम्ही 4 वेळा बसले आहेत, अजून भटके बुवा एकदाही बसलेले नाही आहेत। तर बघू आपण पुढे, चला श्री गुरुदेव दत्त। जाम दमलोय, दमलात थोडा विश्रांती तुमची, मी मोजतो आहे, ही 5वी विश्रांती आहे तुमची। पोहोचलो आहोत आणि आमची इथे 5वी विश्रांती असणार आहे। 1500 पायऱ्या झाल्या आता, पूर्ण 1500 पायऱ्या झाल्या आहेत आणि दादा मस्त, मी 5 विश्रांत झाल्यात तुझ्या, अजून खूप होतील आमच्या विश्रांत्या। भटके बुवा अजून बसलेले नाही आहेत, भटके बुवा यंग आहेत, बहुतेक यंग असल्यामुळेच बसू शकत नाहीत ते, चालेल चालेल पुढे कळेल पुढे, आणि त्यांना गडवेडे असतील ते, भटके बुवा गडवेडेच आहेत, त्यामुळे त्यांना पडण्याचं तेवढं धाडस असेल, सराव असेल, त्यामुळे बसण्याचं ठिकाण बसायचं आहे का, पुढे विश्रांती घेऊ मग पुढे जाऊ। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। मागे दुक्यांचं सावड सुटले, हे सगळे दुःख आहेत मागे। विश्रांती क्रमांक 6 2000 पुढे आणि ट्रेनर सरांची 6वी विश्रांती इथे पण लिहिले आहे काय,
नो कमेंट्स अशा प्रकारे 2000 पायऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. तर दोन शब्द ट्रेनर सर बोलतील. आता आपण दुसरा टप्पा पार केला, अजून आपल्याला 8 टप्पे पार करायचे. आणि विश्रांत्या किती झाल्या आहेत? विश्रांती झाल्या आहेत आपल्याला 6. 6 विश्रांत्या झालेल्या आहेत ट्रेनर साहेबांच्या. आणि भटके बुवांच्या किती झालेल्या आहेत? भटके बुवा 0 अजून, पिछाडीवर आहेत. बघू बघू मंदिर अजून खूप मोठा टप्पा बाकी आहे.